सब्सक्राइब मंच टीवी ऑन यूट्यूब एंड प्रेस द बेल आइकन टू नेवर मिस एन अपडेट फ्रॉम मंच टीवी। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। हमारे पिछले एपिसोड में हमने आपको एक घटना दिखाई थी जहां पे उल्लासनगर 5 के रहवासी श्रीलाल आहूजा ने ये दावा किया था कि उनके ऊपर हमला करवाया गया है कथित नगर सेवक द्वारा। आइए जानते हैं इसके बारे में अधिक जानकारी, जबकि ये मामला अभी दर्ज हो चुका है हिललाइन पुलिस स्टेशन में, तो क्या है इस पे पूरी प्रतिक्रिया वरिष्ठ पुलिस अधिकारी की। हिललाइन पुलिस स्टेशन प्रेम नगर टेकड़ी येथे फिर्यादी लाल लकीजी आहूजा हे माझ्या घरासमोर येऊन लोक शिवीगाळ करत आहेत असं सांगत असताना राजा गेमनानी यांच्या सांगण्यावरून 2-3 इसमांनी फिर्यादीला लाकडी बांबूने रॉडने मारहाण केलेली आहे। सदर अवध हिललाइन पोलीस येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटकेसाठी पथक रवाना केलं आहे, पुढील कायदेशीर तपास चालू आहे। सर, कालच आचारसंहिता लागू झाली आणि त्याच्यानंतर हा एक भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, किती गांभीर्य आहे या घटनेला? पोलीस सर्व गुन्ह्याकडे गांभीर्याने बघत असतात आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा गांभीर्यपूर्वक पोलीस हे कारवाई करत आहेत। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। सब्सक्राइब मंच टीवी ऑन यूट्यूब एंड प्रेस द बेल आइकन टू नेवर मिस एन अपडेट फ्रॉम मंच टीवी।